रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन जवळील गुजराती उपहार गृहाजवळ एकाची निर्गुण हत्या करण्यात आली, तर दुसरी घटना देशमुख फाईल भवानी पेठेत घडली. या ठिकाणी सुद्धा धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली. एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही हत्याकांडांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री दोघांची अज्ञात इसमांनी धारधार शस्त्राने हत्या केल्याने शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला. या दोन्ही हत्या रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात घडल्या. एकाच रात्री दोन हत्या घडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष बाब म्हणजे पहिली हत्या रेल्वे स्टेशनजवळील गुजराती उपहारगृहासमोर घडली, तर दुसरी घटना देशमुख फाईल भवानीपेठमध्ये घडली. रेल्वे स्टेशनजवळील गुजराती उपहारगृहासमोर अतुल रामदास थोरात याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर भवानीपेठ येथे राज संजय गायकवाड नामक युवकाची हत्या करण्यात आली. एकाच दिवशी दोन हत्या घडल्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. पहिली घटना रेल्वे स्टेशनजवळील गुजराती उपहारगृहासमोर घडली. अण्णाभाऊ साठेनगर रहिवाशी अतुल रामदास थोरात दुचाकीवरून येत असताना तीन अज्ञात इसमांनी त्याला अडवून त्याच्यावर धारधार शस्त्राचा वार केला. यामध्ये अतुल गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी अतुलला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची पोलिसांचे म्हणणे आहे. अतुल थोराची चौकशी सुरू असतानाच रामदासपेठ पोलिसांना माहिती मिळाली की देशमुख फाईल भवानीपेठ इथे दुसरी घटना घडली. देशमुख फाईलजवळच्या भागात राहणाऱ्या राज संजय गायकवाड याची तीन अज्ञात आरोपींनी हत्या केली. दुपारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान राजूचा काही लोकांशी वाद झाला होता, परंतु रात्री दोनच्या सुमारास राजूच्या घरी आरोपी आले आणि त्यांनी धारधार शस्त्राने राजूवर वार केले. आरोपीला थांबवण्याचा अध्यायकांनी प्रयत्न केला, परंतु केलेल्या धारधार शस्त्राच्या वारात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून आरोपीचा लवकर शोध लागेल असा दावा केला जात असला तरी नागरिकांमध्ये भीती कायम आहे. एकाच दिवशी शहरात दोन हत्याकांड घडल्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे.